मंत्री बाळासाहेब थोरात बोलतात, थेट जाऊयात. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना विचारात घेऊनच काही निर्णय घेतलेले आहेत आणि त्यामध्ये सर्वपक्षीय बैठका आमच्या झालेल्या आहेत, त्यामुळे असा कोणता दोष देण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. आता ही आयोग त्यावर काम तर करतो आहे. याबाबतीत आम्ही अद्याप तरी एकत्र राज्य शासन म्हणून प्रमुख मंडळी एकत्र बसलेलो नाही किंवा मंत्रिमंडळाची बैठक झालेली नाही. निर्णयानंतर याबाबतीत काही चर्चा तर एकत्र पद्धतीनं आमच्या होतील, परंतु शेवटी अधिकार जो आहे तो राज्य निवडणूक आयोगाचा आहे, ते योग्य निर्णय घेऊ शकतात. आधीच्या 10 म्हणजे 15 महापालिका सांगितलेल्या आहेत, 27 पेक्षा जास्त जिल्हा परिषद सांगितले, जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुका लागणार आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहत होता की ओबीसी राजकीय आरक्षण जो होता तो कोटा सुद्धा यातनं जाईल की काय, आणि याच्यावरून आता मग प्रश्नचिन्ह संपूर्ण महाविकास आघाडी आणि जे नेते आपल्या वतीने बोलत होते की ओबीसीच्या आरक्षणावर धक्का लागणार नाही, अशांसाठी परत हा प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. काही अडचणी जरी असल्या तरी सर्वोच्च न्यायालयाचा तो निर्णय आहे आणि त्याचं विश्लेषण निवडणूक आयोग करील, राज्य निवडणूक आयोग करील. आता जे समजतंय अद्याप तरी आपण प्रत्यक्ष कागदावर काय डिक्टेशन झालेलं आहे हे आपण वाचलेलं नाही, ते ज्यावेळेस येईल त्यावेळेसच आपण स्पष्टपणे सांगू शकतो की यामध्ये काय करू शकतो. आणि निवडणूक आयोगाचे अधिकार मात्र यामध्ये स्पष्टपणे आहेत, ते काही निर्णय त्यांच्या अधिकारामध्ये करू शकतात. महाविकास आघाडी कायमच तयार आहे, निवडणुकीला कधी घाबरलो आम्ही असं काही नाही. आमची तयारी तर राहणारच आहे, एकत्र पद्धतीनं आम्ही चांगल्या पद्धतीने निवडणूक करू. एकला चलो हा पूर्ण नारा असणार आहे का या सांगितलं? भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवणं हा आमचा नारा आहे. एक त्या बाबतीत तर आपण पाहतोय की सरकार म्हणून तुम्ही अल्टिमेटम कधी देऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या पद्धतीनं राज्य शासनानं पूर्णपणे काळजी ही घेतलेली आपल्या सगळ्यांना दिसते आहे. जे काही कायदे असेल, नियमन असेल, त्यामध्ये कोणतीच अडचण नाही. त्या पद्धतीनंच राज्य कायद्याचं राज्य या पद्धतीनंच शासन काम करतंय. सर, आज जी पत्रकार परिषद पार पडली आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, म्हणजे पुन्हा एकदा इशारा थोडक्यात असा दिलाय की हा विषय एका दिवसात संपणार नाही, अशा गोष्टी सुरू राहतील. आणि त्यामुळे तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचं विचार ऐकायचे आहेत का पवारांचे या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत हे सांगायचं? त्यांना भोंगा महत्वाचा नाही, राजकारण महत्वाचं आहे. असं आहे की शेवटी या बाबतीतले काही सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आहेत, काही नियम आहेत, त्या बाबतीचं पालन व्हावं या मताचे आम्ही आहोत. आणि मग ज्यावेळेस ते नियमच असतात ते सर्वांकरता असतात, ते सर्वांनाच पाळावं लागतील, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. सर, पण संजय राऊतांनी ट्विट केलं त्यामध्ये म्हटले की शिर्डीला सकाळी काकड आरती व्हायची ती सुद्धा ऐकता येत नाही, म्हणजे कुठेतरी याचा फटका हिंदू धर्मियांना सुद्धा बसू शकतो. असं आहे की शेवटी आपण काकड आरती तिथं आज थांबवली हे कळालेलं आहे. मला समजलं की काकड आरती सुद्धा आज काही स्पीकरवर घेतली नाही हे समजलेलं आहे. त्याशिवाय आपले अनेक सण आहेत, काही गणपती उत्सव आपला असतो, त्याच्याशिवाय नवरात्र असते, त्याशिवाय आपण पाहतो की खूप मोठ्या प्रमाणावर अनेक प्रकारचे महोत्सव आपण साजरे करतो. जागरण गोंधळ हा सुद्धा एक महाराष्ट्रातला एक मोठा कार्यक्रम संपूर्ण ग्रामीण भागामध्ये चाललेला असतो. अनेक विषय आहेत, कायदा नियम आता ते आहेत, ही जर असतील तर ते सगळ्यांना लागू होऊ शकतात. त्यामुळे यामध्ये परंतु एक गोष्ट खरी की सगळ्यांनीच या बाबतीत योग्य ते केलं पाहिजे, म्हणजे जे काही नियम आहेत त्या नियमाला अनुसरून आपल्या सगळ्यांना वागावं लागेल. सरकार राज ठाकरे प्रकरणावर बॅकफूटवर गेली का, कारण नारायण राणे असो, राणा कुटुंबे असो, यानंतर राज ठाकरे यांनी जे आव्हान दिलं सरकार बॅकफूटवर गेलं? सरकार बॅकफूटवर गेलं असं काय वाटण्याचं काही कारण नाही. पूर्णपणे शांतता सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल तर त्या बाबतीत सरकार भक्कम खंबीर भूमिका घेत असतानाच आपल्याला दिसत आहे. सुप्रीम कोर्ट का डिसीजन आया एससी ओबीसी और एससी को लेकर, कैसे देखते हैं राज्य सरकार, क्योंकि कहीं ना कहीं ये आपके फेवर में नहीं आया है और कहा गया है कि जल्द से जल्द इलेक्शन जो है वो अनाउंस किया जाए.
इलेक्शन लेने के लिए बोला है माननीय सुप्रीम कोर्ट ने, लेकिन इसका विश्लेषण जो है राज्य निवडणूक आयोग करेगा। और ऐसा है कि मानसून भी आ रहा है, अभी 7 जून से तो मानसून आता है, मानसून के टाइम तो इलेक्शन करना मुश्किल है। ये सब देखकर राज्य निवडणूक आयोग अपना डिसीजन लेगा। और सर दूसरा सवाल राज ठाकरे को लेकर, जिस प्रकार से कल से ही आंदोलन चल रहा था, आज भी हमने देखा कि राज ठाकरे कल हालांकि ट्वीट किया था, एक लेटर उन्होंने दिया था कि अगर कोई उन्हें कोऑपरेट नहीं करेगा, कोई पर्टिकुलर रिलीजन उसे कोऑपरेट नहीं करता तो वो भी अग्रेसिव हो जाएंगे, लेकिन आज ऐसा होते हुए नहीं देखा। नहीं, ऐसा है कि आप देखते हैं कि वो तो पॉलिटिक्स कर रहे हैं, सिर्फ नाम भोंगा आवाज का कर रहे हैं, लेकिन पॉलिटिक्स कर रहे हैं। राज्य शासन यहाँ की कायदा सुव्यवस्था के लिए पूरा काम कर रहा है। ओबीसींना न्याय दिला जाईल असं मंत्री थोरात यांनी म्हटलंय। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राज्य सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे। निवडणुकीला मवीया तयार असल्याचंही मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय। ओबीसींना न्याय दिला जाईल असंही मंत्री थोरात यांनी म्हटलंय। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राज्य सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे।